विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमीया मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2022-23 मध्ये या ठिकाणी वयोमर्यादा म्हणजेच वयाची अट काय आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत। कोणत्या कॅटेगरीला किती सूट आहे संपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे। त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जो आपला वनरक्षक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करायचा आहे। परीक्षेमध्ये 100% त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघू शकता या ठिकाणी पहिला पॉइंट काय देण्यात आलेला आहे, उमेदवार हा ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व या ठिकाणी बघूता 25 वर्षापेक्षा जास्त नसावा। समजा तुमच्या या ठिकाणी 24 वय आहे, 24 वय आहे, तर तुम्ही जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची त्या तारखेपर्यंत तुमचे वय 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे आणि जी शेवटची तारीख आहे त्या तारखेला या ठिकाणी तुम्ही 25 वर्षापेक्षा जास्त नसावे। ही वयाची अट कोणासाठी आहे, सर्व कॅटेगरीसाठी। आणि बघू शकता तर दुसरा पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोणता आहे, उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिल लक्षण ही या ठिकाणी सूट कोणकोणत्या कॅटेगरीला देण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल। तर बघू शकता संपूर्ण माहिती आपण बघू शकता। तर पहिला पॉईंट कोणा दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत या ठिकाणी बघू शकता एससी एससी एसटी आणि ओबीसी यांना या ठिकाणी बघू शकता 5 वर्षाची सूट। आधीच्या या ठिकाणी 25 वर्षापर्यंत आणि यांना 5 वर्षाची सूट असल्यामुळे हे या ठिकाणी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात। पुढचा पॉईंट बघू शकता दुसरा पॉईंट, माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सूट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात सेवे इतका कालावधी 3 वर्ष इतकी राहील। या ठिकाणी बघू शकता तुमच्या ज्याप्रमाणे तुमची तुम्ही या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये काम केलेले आहे माजी सैनिकांसाठी त्यांना 3 वर्षाची या ठिकाणी सूट देण्यात येईल। त्यांच्या या ठिकाणी त्यांनी किती दिवस काम केले आहे त्याच्यावरती तुम्हाला सूट देण्यात येईल। तर बघू शकता पुढचा तिसरा पॉईंट काय दिलेला आहे, पात्र खेळाडूच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत सूट, पात्र जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 5 वर्षापर्यंत सूट देण्यात आलेले आहे। बघू शकता ही माहिती दिलेली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक राज्यनुसार ही माहिती देण्यात आलेली आहे 2016 जी आर मध्ये ही प्रसिद्ध केलेली आहे। तर बघू शकता चौथा पॉईंट काय देण्यात आलेला आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवारांकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा 45 एवढी राहणार आहे। हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पुढचा पॉईंट या ठिकाणी तुमचा एवढी माहिती दिलेली आहे। तर पुढचा महत्वाचा पॉईंट म्हणजे जे ईडब्ल्यूएस चे विद्यार्थी आहेत, कोणते ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस साठी बरेच विद्यार्थी विचारत आहे की वयोमर्यादा काय राहील, तर त्यांना देखील याच्या बाबतीत कोणतीही सुस्पष्टता देण्यात आलेली नाही, परंतु त्यांना देखील 30 वर्षापर्यंत अप्लायचा मौका देऊ शकतात। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की वयोमर्यादा वाढवून भेटेल की नाही, तर वयोमर्यादाबद्दल संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तो देखील व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। परंतु या ठिकाणी बघू शकता बघायला गेले तर पोलीस भरतीमध्ये देखील 2 वर्षाची या ठिकाणी तुम्हाला सूट वाढवून देण्यात आले 2 वर्ष। सोबतच या ठिकाणी जी अग्निशमन भरती आली होती अग्निशमन त्या भरतीमध्ये देखील सर्वांना 2 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे 2 वर्षाची सूट वनरक्षक भरतीमध्ये देणे अपेक्षित आहे। ज्या आलेल्या वरती आपल्याला लवकरच ती संपूर्ण माहिती समजणार आहे। तर संपूर्ण या ठिकाणी वयोमर्यादेबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे। याच्याबद्दल जर वनरक्षक भरतीच्या कोणत्याही डाऊट बद्दल असेल, तुम्हाला डाऊट असेल, कोणती माहिती विचारायची असेल, तर तुम्ही बघू शकता 70 70 57 49 44 93 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉलिंग करायचा नाही, फक्त व्हॉट्सअपवरती तुम्ही कोणतीही माहिती या ठिकाणी तुम्ही फोन करून कॉल करून विचारू शकतात फक्त व्हॉट्सअपवरती। आणि बघू शकता जर तुम्हाला वनरक्षक भरतीची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या किती 15 ऑनलाईन टेस्ट आहेत, 15 ऑनलाईन टेस्ट राहणार आहे। प्रत्येक टेस्टमध्ये 120 गुणांचा समावेश राहील, प्रश्नांचा समावेश राहील आणि याची किंमत फक्त 99 रुपये ठेवण्यात आलेली आहे। आणि आपली दुसऱ्या क्रमांकाची ही आहे आपली पहिली टेस्ट आणि आपली आहे दुसऱ्या क्रमांकाची टेस्ट, तिच्यामध्ये या ठिकाणी बघू शकता 5 टेस्ट राहणार आहे आणि याची किंमत या टेस्टमध्ये या ठिकाणी फक्त वने पर्यावरणाचे प्रश्न असणार आहे आणि या टेस्टची किंमत प्रत्येक टेस्टमध्ये या ठिकाणी 60 प्रश्न राहणार आहे आणि या टेस्टची किंमत फक्त या ठिकाणी 99 रुपये सॉरी या ठिकाणी बघू शकता 75 रुपये या ठिकाणी या टेस्टची किंमत आहे। यापैकी कोणतीही टेस्ट तुम्ही जॉईन करू शकता। तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला पेमेंट कसं करायचं आहे, पेमेंट कसं करायचं आहे, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे, तर बघू शकता हा दुसरा आपला नंबर आहे 91 91 39 67 31 99 या नंबरवरती तुम्ही जी तुम्हाला 99 रुपयाची टेस्ट करायची असेल तर या ठिकाणी 75 रुपयाची कोणती टेस्ट जॉईन करायची आहे त्याच्याबद्दल या ठिकाणी 15 टेस्ट पाहिजे असेल तर 99 आणि 5 टेस्ट पाहिजे असेल तर या ठिकाणी 75 रुपये पेमेंट करून तुम्ही त्याच नंबरवरती हा जो नंबर आहे याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। लगेच तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या
जातील. अशा प्रकारे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. अशाच प्रकारचे टॉपिक वाईज व्हिडिओज बघत राहण्यासाठी आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आणि वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.